अमोघ वक्ते, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, महाराजांच्या भूमिकेतून प्रत्येकाच्या हृदयस्थानी ससलेले प्रसिद्ध अभिनेते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हा सर्व मतदारांना उद्बोधित करावे. जय शिवराय आणि मार्शे बंजारा भाई बहिणी, जय सेवालाल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, शरददादा मैंद यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय खासदार, ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधलं, ते खासदार संजयजी देशमुख, विजयरावजी चव्हाण, डॉक्टर नदीम साहेब, रंगरावजी काळे, प्रवीणजी शिंदे, वर्षाताई निकम, अनुकुलजी चव्हाण, राहुल भाऊ असतील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेजण. खरं तर फार जास्त वेळ बोलणार नाही, कारण शरद भाऊंनी सांगितलं येताना आधी रॅली करू, भाषणाला कमी वेळ बोलला तरी चालेल, कारण लोकांचं ठरलंय तुतारी वाजवायची, घड्याळ बंद पाडायचंय हे लोकांचं आता ठरलंय. विशेषतः या भूमीत आल्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि कुसुमाग्रजांची कविता होती, पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. त्या कवितेतली पुढची ओळ पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये फार लागू होते. सूर्य कुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, सूर्य कुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, अंधाराचे करून पूजन व्रत घुबडांचे वरू नका. आणि जे या पुसद मतदारसंघामध्ये झालं, म्हणजे गेल्या वेळी 2019 एका युवकाला संधी देत असताना त्या युवकाच्या पाठीमागे असणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या फोटोकडे बघून, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उद्दिष्टांवर, त्यांच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी संधी दिली. पण 2 जुलै 2023 पक्षामध्ये उभी फूट पडली, याचं कारण काय होतं, नेमकी फूट का पडली, म्हणजे गुलाबी जॅकेटवाले येऊन गेले का नाही गेले, गुलाबी पोस्टर लागली का नाही लागली. जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय काय, म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगानं झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे. कारण 27 जूनला माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये 70,000 कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईनी गुलाबी जॅकेटवाले पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले. आणि जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी सांगितलं ही विकासाची भूमिका आहे, विकासासाठी हे गेले. आणि मग मगाशी कराळे सरांनी सांगितलं, कराळे सरांनी जेव्हा सांगितलं विकासासाठी जर हे गेले असतील तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या युवकांच्या हातातोंडचा रोजगार हिरावून घेणारा टाटा एअरबस गेला, वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रगपार्क गेला. पुसदच्या माननीय लोकप्रतिनिधींना मला विचारायचंय, जर आपण विकासासाठी गेला होतात तर पुसदच्या तरुणांसाठीचा एक तरी रोजगाराचा प्रकल्प आपण पुसदमध्ये आणलात का? आणलाय. मग कुठल्या नेमक्या विकासासाठी गेले? म्हणजे आज वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला, जेव्हा वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला एवढं मोठ्या संख्येने माता भगिनीत, माझ्या माता भगिनी हुशार आहेत, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी, तेव्हा विधानसभेच्या आधी 2 महिने बहीण झाली होती लाडकी. पण गंमत बघा, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई, बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. पण एक गंमत असते, एका बाजारात एक
साधा माणूस बसलेला असतो, त्या साध्या माणसाला पोटापुरतं खायला अन्न असतं, पोटापुरतं खिशात गोष्ट असती, पोटापुरती खिशात गोष्टी असतात. आणि त्याला एक जण येतो आणि समोरून सरकार नावाचा माणूस येतो, तो त्याला समोरून चित्र दाखवतो, बघा तुमच्यासाठी ही योजना आणली, तुमच्यासाठी ती योजना आणली, तुमच्यासाठी ती योजना आणली. नुसत्या योजनाच योजना, कारण महायुती सरकारनं तुमच्या माझ्या खिशातले 700 कोटी रुपये खर्च केलेत फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी 15 दिवसात. 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले जे तुमच्या माझ्या खिशातले होते. आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं, बघा तुमच्यासाठी योजना आणली. तो माणूस बसलेला असतो, माणूस भिरभिऱ्या नजरेने बघत राहतो, ही योजना होय, ती योजना होय, ती योजना होय, आणि मागून 10 हातांनी त्याचे खिसे रिकामे करतात. एक जण चप्पल काढून नेतोय, एक जण गळ्यातली चेन काढून नेते, तिसरा खिशात हात घालतोय, खिशातलं पटवा मारतोय. आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. हे महायुतीचं सरकार विकासाच्या गप्पा मारतं, कधी कधी हिंदुत्वाच्या गप्पा मारतं, पण या गप्पा मारत असताना पाठीमागच्या हातानं, एका हातानं दिल्यासारखं दाखवायचं आणि 10 हातांनी काढून घ्यायचं, असं हे सरकार आहे. साधा विचार करा, लेकरं शाळेत जातात, शाळेत शीस पेन्सिल आणि खोड रबर घेतात, त्या शीस पेन्सिल आणि खोड रबरवर 18% GST. दिवाळीला गेला असेल तुम्ही मोटरसायकल घ्यायला, तरुणांनी कुठला हट्ट केला असेल, 50,000 मोटरसायकल घेतली तर 16,000 रुपये टॅक्स द्यावा लागतो. लाडक्या बहिणीनं जेव्हा दाजींनी दिवाळीला सांगितलं होतं करंजा कर, तेव्हा बहिणीने खोबरं किसताना बरोबर कळलं, 140 खोबरं 280 गेलं. दाजींनी सांगितलं शंकर पाळ्या तळ केलं, बहिणीने सांगितलं तेलाचा डबा 600 वाढला. म्हणजे रवा असेल, मैदा असेल, तुरडाळ असेल, या प्रत्येक बाबतीत जाणार होणारी वाढ बघा. पेट्रोल डिझेलचा वाढलेला खर्च बघा, शिक्षणावर वाढलेला खर्च बघा. म्हणजे पुसद सारख्या गावात जेव्हा शिक्षणासाठी पोरांनी शिकावं, शिकून मोठं व्हावं, नोकरी करावी असं आपल्याला वाटत असतं, पण पोरांच्या शिक्षणावर येणारा खर्च बघा आणि मग तुम्हाला कळेल महायुतीचं सरकार विकासाच्या फक्त पोकळ गप्पा मारतंय, एका हाताने दिल्यासारखं दाखवतंय आणि मागून 10-10 हातांनी काढून घेतंय. मगाशी देशमुख साहेबांनी, खासदार साहेबांनी कपाशीचा भाव सांगितला, किती कपाशीचा भाव? हा 6,500. 2014 किती होता? 10,000. 12,000. आता विचार करा भाऊ, 2014 पेट्रोल होत 70 रुपये, आता गेलं 105 रुपये. डिझेल किती दुपटीनी वाढलं, DAP ची बॅग 450 ची 1,650 गेली, आणि तुमचा कापूस मात्र 12,000 6,500 आला. तर मग आता घड्याळवाल्यांना विचारा, नक्की कुठला विकास करायचा? म्हणजे ज्या यवतमाळ जिल्ह्यातली शेतकरी आत्महत्या बघून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी, 71,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी दिली, आज महाराष्ट्रात परिस्थिती काय? जर हे घड्याळवाले सांगतात की विकासासाठी गेलो, जर माननीय मुख्यमंत्री सांगतात की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत कशासाठी गेलो, तर हिंदुत्वासाठी गेलो. आणि आता भारतीय जनता पक्षाचे काही नेते दिल्लीतून येतात, वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, महाराष्ट्रामध्ये बॅनर लागतात, बटेंगे तो कटेंगे. आणि मग प्रश्न निर्माण होतो, ज्यासाठी गुलाबी गँग सत्तेत सामील झाली, ज्या विकासाच्या गप्पा गुलाबी जॅकेटवाल्यांनी मारल्या, त्यांनी याचं सुद्धा उत्तर द्यावं की जेव्हा कापसाला भाव होता तेव्हा 22 लाख गाठी या ऑस्ट्रेलियातून जेव्हा आयात केल्या आणि माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली, तेव्हा विकास कुठे गेला होता? जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत होता तेव्हा निर्यात बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली. सोयाबीनची आजची परिस्थिती बघा, आजचा सोयाबीनला जर हमी भाव 4,800 पण शेतकऱ्याला सोयाबीन विकावं लागते 3,800. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून या विकासाच्या गप्पा मारत असताना वस्तुस्थिती ही आहे की गेल्या वर्षभराची आकडेवारी जर आपण बघितली, अवघ्या गेल्या 9 महिन्यात
तब्बल 1900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जर महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी येत असल, महिन्याला 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जात असल आणि 200 शेतकऱ्यांची लेकरं महिन्याला अनाथ होत असतील, तर हा विकास हा महाराष्ट्राला भकास करणारा विकास आहे. आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम नाही. दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का माना डोलावणारं हे सरकार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक उद्योगधंदा हा गुजरातला घेऊन चाललेत. जर महाराष्ट्राची चाकरी भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर या महायुती सरकारला आता सत्तेतून खाली खेचावं लागेल. आणि म्हणूनच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आवर्जून सांगितलं की सगळे कार्यक्रम रद्द करा पण पुसदला जाऊन सभा घ्या. कारण पवार साहेबांनी शरद भाऊ मैन सारखा एक ढाण्या वाघ दिलाय पुसदमध्ये आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी. म्हणजे पुसद अर्पण बँकेच्या माध्यमातून असेल, भारती मैन सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, म्हणजे त्यांच्या अन्नछत्राचं काम असेल, कोविड सेंटरचं काम असेल, सातत्यानं माणसांमध्ये राहून एक कार्यकर्ता जेव्हा लढतो तेव्हा आता पुसदमध्ये लढत घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे. शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसद मधला सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होणं, शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसद मधला व्यापारी आमदार होणं, शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसदला सर्वसाधारण शेतकरी आमदार होणं, शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे सर्वसाधारण तरुण आमदार होणं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती, आज महाराष्ट्रभर फिरतोय, जवळपास 100-125 पेक्षा जास्त सभा झाल्या असतील, पण या सगळ्या सभांमध्ये एकच चित्र दिसतंय. मगाशी देशमुख साहेबांनी सांगितलं लोकसभेला तुम्ही दणका दाखवलात, म्हणजे माझे आदिवासी बांधव असतील, माझे मुस्लिम बांधव असतील, माझा शेतकरी असेल, माझ्या माता भगिनी असतील, या सगळ्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना दणका दाखवला. म्हणजे आज आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि माझा आदिवासी बांधवांना हे आवाहन आहे, विचार करा बिरसा मुंडांवर काय कमी दबाव असेल, बिरसा मुंडांना काय कमी प्रलोभन असतील, पण बिरसा मुंडांनी इंग्रजांसमोर गुडघे टेकले नाहीत, त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली आणि बिरसा मुंडांनी संघर्षाची भूमिका घेतली म्हणून त्यांचं नाव आज आपण अभिमानानं घेतो. आणि त्यामुळंच जेव्हा घड्याळवाल्यांवर दबाव टाकला तेव्हा पक्ष आणि चिन्ह चोरीला गेलं. आणि असं असताना दिल्लीतले काही नेते बघत होते महाराष्ट्र झुकेल का, महाराष्ट्र वाकेल का, आणि एक 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला आणि तो म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि म्हणून सांगतो भावांनो, ही निवडणूक आदरणीय पवार साहेबांची निवडणूक आहे. जर लोकसभेला पवार साहेबांची माननीय उद्धव साहेब ठाकरेंची लाट होती असं म्हटलं तर आता विधानसभेला माननीय उद्धव साहेब ठाकरेंची, पवार साहेबांची आणि राहुलजी गांधींची सुनामी आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्रभर फिरतोय, ठिकठिकाणी जातोय, विदर्भात जा, मराठवाड्यात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, पुण्यात जा, मुंबईत जा, मराठी माणसाच्या चेहऱ्यावर लिहिलंय फक्त 20 तारखेची वाट बघतोय. बळकट पंजात मशाल पेटवून स्वाभिमानाची तुतारी वाजवायची आहे. आणि जेव्हा सरकार येणार आहे तेव्हा पुसदकरांनो हिताची गोष्ट सांगतो, पंक्तीला जेव्हा आपण बसतो, लग्नाची पंगत बसती, पंक्तीला बसतो, जिलबीचा बेत असतोय, आणि जर वाढपी ओळखीचा असला तर वाढप्याला हळूच खुनावून सांगता येते एक जिलबी अजून टाक, होते का नाही. आता बघा पंक्तीला बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असलं तर वाढप्याला बोलून सांगता येते एक जिलबी अजून टाक. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, ज्यांच्या प्रचारासाठी मला मुद्दाम पवार साहेबांनी जायला सांगितलंय. वाढपी जर ओळखीचा असला तर विकासाची एक जिलबी अजून पुसदच्या नशिबात येईल याची कायम जाणीव ठेवा. आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरेंना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत. आणि म्हणून पुसदच्या या भोळ्या भाळ्या जनतेला सांगतो,
भोळी जनता जरी असली तरी शंकर सुद्धा भोळा होता आणि शंकराला तिसरा डोळा होता. शंकर सुद्धा भोळा होता, शंकराला तिसरा डोळा होता. जेव्हा महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या तरुणांचे उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवत असताना गुजरातच्या उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ करणाऱ्या या महायुती सरकारच्या विरोधात कितवा डोळा उघडायचा आहे? आपला नंबर कितवा? आणि त्यामुळे पुसदच्या जनतेला एवढीच विनंती करतो की अनुक्रमांक 3 शरद भाऊ मैंद तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबा आणि शरद भाऊंना प्रचंड मताधिक्यानं पुसद विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. तुतारीचा प्रचंड नारा. महाविकास आघाडीला विजय करा. आदरणीय शरद भाऊ मैंद यांना मतदान करा. धन्यवाद. डॉक्टर अमोल भाऊजी कोल्हे, पुसद विधानसभेच्या समृद्ध विकासाकरता राजकीय आणि सामाजिक